मित्रांनो, येत्या 15 ऑगस्टला आपण भारतीय स्वातंत्र्याचा 76वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मात्र अनेकांना असा प्रश्न पडतोय की भारत हा 15 ऑगस्टलाच का स्वातंत्र्य झाला, 14 किंवा 16 ऑगस्टला का नाही झाला बरं. तर याच प्रश्नाचं उत्तर देणारा हा विश्लेषणात्मक व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. 26 जानेवारी 1929 ते 15 ऑगस्ट 1947 आणि 30 जून 1948 पर्यंत असे अनेक बदल भारताने स्वातंत्र्याची अधिकृत तारीख घोषित होण्यापर्यंत पाहिलेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचं बदललेलं स्वरूप, डिकी बर्ड योजना आणि माउंट बॅटन योजना इत्यादी गोष्टींचा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुरेपूर लाभ झाल्याचं स्पष्ट होतंय. 1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जागतिक पातळीवर अनेक मोठे बदल झाले. तर या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया ही दोन शक्तिशाली राष्ट्र उदयास आली. तर या दोन्ही राष्ट्रांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दिला. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांचा जरी विजय झाला असला तरीही संरक्षण आणि आर्थिक पातळीवर ब्रिटिशांची परिस्थितीही बिकट झाली होती आणि या दरम्यान इंग्लंडमध्ये सत्तांतर सुद्धा झालं होतं. तर या युद्धामुळे ब्रिटिश सैन्य हे प्रचंड थकल्यामुळे या सैन्याची भारतात राहण्याची तयारी नव्हती. तसंच ब्रिटिशांचा त्यांच्या प्रशासनातील भारतीय अधिकाऱ्यांवर आणि लोकांवर विश्वाससुद्धा उरला नव्हता हे मुख्य कारण आहे. जागतिक महायुद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे ब्रिटिश अधिकारी लॉर्ड लुईस माउंट बॅटन यांना भारतीय स्वातंत्र्याच्या पुढच्या वाटाघाटीसाठी भारतात पाठवण्यात आलं. तर मे 1947 रोजी माउंट बॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया वेगाने करण्यासाठी एक योजना आखली होती. या योजनेअंतर्गत प्रांतांना स्वतंत्र उत्तराधिकारी राज्य घोषित करावं आणि नंतर संविधान सभेत सामील व्हावं की नाही हे निवडण्याची परवानगी दिली जावी असा प्रस्ताव दिला. यालाच डिकी बर्ड प्लॅन असं सुद्धा म्हटलं जातं. मात्र डिकी बर्ड योजनेला जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला, त्यामुळे माउंट बॅटनने पुन्हा माउंट बॅटन नावाची नवीन योजना आणली. या योजनेनुसार देशाची विभागणी भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये झाली. तसंच दोन्ही देशांना स्वायत्त, सार्वभौमत्व आणि स्वतःची राज्यघटना तयार करण्याचा अधिकारही देण्यात आला. माउंट बॅटन योजनेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीगने स्वीकारलं. तसंच जम्मू आणि काश्मीरला स्वतंत्र राहण्याचा किंवा भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा पर्याय दिला. माउंट बॅटनच्या इनपुटनंतर ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमर्सने 4 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य विधेयक मंजूर केलं. त्यात 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवट संपुष्टात येण्याची तरतूद करण्यात आली होती. पण ही तरतूद होण्याअगोदर ब्रिटिश संसदेने लॉर्ड माउंट बॅटन यांना 30 जून 1948 पर्यंत सत्ता हस्तांतरित करण्याचा अधिकार दिला होता. मात्र त्या अगोदरच म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजीच भारताला स्वातंत्र्य मिळालं. ज्येष्ठ इतिहासकार बिपिन चंद्रा यांच्या इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स या पुस्तकातील माहितीनुसार 30 जून 1948 ही तारीख जर का भारताला स्वातंत्र्य करण्याची ठरली असती तर भारतातील धार्मिक तेढ हाताळणं ब्रिटिशांना कठीण झालं असतं. माउंट बॅटन यांनी भारतीयांची स्वातंत्र्यासाठीची अधीरता पाहिली आणि त्यांना लक्षात आलं की जून 1948 पर्यंत स्वातंत्र्य देण्यास वाट पाहिली तर भारतात अराजकता निर्माण होईल. याशिवाय काही ब्रिटिश अधिकारी हे मायदेशी जाण्यास आतुर होते. तर त्याचवेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी माउंट बॅटन यांच्यावर तुम्ही स्वतः नीट राज्य करत नाहीत आणि आम्हालाही करू देत नाहीत अशी टीका केली होती. खरं तर 15 ऑगस्टच का या प्रश्नाच्या उत्तरादाखल फ्रीडम ॲट मिडनाईट या पुस्तकात माउंट बॅटन यांच्या विधानाचा उल्लेख आहे. माउंट बॅटन म्हणतात की भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी मला एक तारीख ठरवण्याचं सांगण्यात आलं होतं. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यातील तारीख निश्चित होती, त्यावेळी ती लवकर असावी अशी माझी भावना होती. मात्र तारीख नेमकी कोणती असावी याचा मी कोणताही विचार केला नव्हता. तर दुसऱ्या महायुद्धात जपानने 15 ऑगस्ट 1945 शरणागती पत्कारली होती. तर 15 ऑगस्ट ही तारीख जपानने शरणागती पत्कारल्याच्या वर्धापन दिवसाची तारीख होती, त्यामुळेच भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली.
तर भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित करणारे माउंट बॅटन हे भारतातील शेवटचे व्हॉइस रॉय ठरले. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.